आता बाज झालं की किती वेळ पाशील त्याला पोट फुगून फुगून मरल किती आधीच हगवण लागली आहे त्याला हजार वेळा सांगितलं थोडा थोडा पास थोडा थोडा पास पण नाही तासन तास छातीला लावून बसायची सवयच लागली आहे तुला अशा ना तो घोडा झाला की नाही म्हणजे लई जर राहील तुला हे बघ तुझी भी तब्येत बिघडल आणि त्याची भी तब्येत बिघडल आता उठ नाही तर लात घालीन कमरात मला काय हाऊस आहे का हाऊस आहे अगं पण 15 आळ घेतल्याशिवाय हे पितच नाही ना 15 आळ ह्याला वाटतं की आपल्या आईच दूध पाजते आई दूध पाजते त्यामुळे हे बघ बाटली बार खालास अगं आहे लहानपणी माणसाला बाटली आणि बाई ही आवडतीच काय बाटली बाय म्हणजे बाय म्हणजे आय आणि बाटली म्हणजे दुधाची बाटली ग हे बघ आवडते का नाही खरंच की नाही बोलतय काय बोलतय आईबाप गेले मारून आणि आमच्या नावावर हे पोर लिहून ठेवले अख्खं घाण करतोय सारखं किती दिवस घाण करायचे आम्ही अरे आपल्या पोराची घाण आपण काढायची नाही तर गावाला काढायची आहे गावाला काढायचे मग असं कर ना ह्याची घाण मी करतो आणि गावाची घाण तू काढ देऊ काय ठेवून देऊ का ठेवून मुळामध्ये पडणाऱ्या एसी मध्ये जाऊन बसला कशाला ह्याचा बाप अरे पण त्याला काय सपन पडलं होतं का की ती एसटी दरीत कोसळणार आहे म्हणून अगं सपना जाऊ दे मरू दे पण एसटी मध्ये बसायची अगोदर ड्रायव्हरच्या तोंडाचा वास घ्यायचा का नाही बाग केन जाऊन बसला आतमध्ये पण मस्ती मस्ती त्याला उचलायच्या ऐवजी मला का नाही उचललं का नाही उचललं तुला कसा उचलणार जो देव म्हणजे काय वेट लिफ्टर आहे काय तुला उचलायचं म्हणजे एका टायमाला 4 M यायला पाहिजे तेव्हा तू उचलशील आणि मी नुसतं खांदेकरी खांदा द्यायला मला खांदा द्यायचं तुझ्या आईला अरे कोण आहे तू आहेस होय अजून तू इथंच अरे दिस का असरा बरोबर आला तर अजून तू इथंच अरे शेठ जी तुझ्या 42 पिढ्या खाली आणत असेल अरे नोकरी कुणी जायचं माझ्या बार जायचं का तुझ्या बार जायचं काय करते घे मावशीकडे घे मावशी माझ्याकडे नको ते माझ्याकडे राहत नाही तू आपला घेऊन जा पोराला हा तुझ्याकडे कसं राहील पोर जवळ राहायचं म्हणजे माया करावी लागते माया करावी लागते माया केल्याशी असं घोड्यासारखा वाढलाय घोड्यासारखा त्यावेळेला तू माया केली असशील पण काल बोल नुसतं अंगावर हाकलं तर 10 वेळा पातळ बदललंस माझ्या अंगावर 10 वेळा हाकलं तर मी एकदा बी कापड बदलली नाहीत 6 महिने आंघोळ केली नाही मी तरी म्हटलं काय घालतंय हो तुझ्या नाकाला लागले आग तुझ्या ए बाबा ए पोर पाहिजे बाबा काम होत आहे आपल्याला आता गप झोपायच्या गप्या किती त्रास घेशील ह्याच्यासाठी अगं मावशे कसला त्रास अगं मावशे ह्याच्यासाठी नाही ह्याच्यासाठी अगं ही टेस्टी माझा दोस्त म्हणजे तुझा पोरगा सूट या जीएसटी ने घालला मावशे या जीएसटी ने या जीएसटी ने असू दे असू दे मावशे त्या बारक्या पोराला मी बाहेर काढलं मावशे असू दे असू दे मावशे पैसे मिळालं काय ग कसलं पैसा र ते नुकसान भरपाई काय म्हणतात ते नाही 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 थू तुमची आय का काय झालं मावशे अगं मरावं तर इमानात बसून मरावं खरंच अगं इमान पडायच्या आत पैसे घरात ते बी किती माहिती आहे 5 लाख हे गेले अरे तुमच्या लागली बोंबलायला माझ्या नावावर मावशी अशी वाजू त्यात बघ माझ्या नावाने आलो की सुकायच्या नो जर मावशी पैसे जर आले की तर मला लगेच कामायचं इस्रायचं अरे आलो की सुकायच्या नो इस्रायल जाऊ का आपण पापाचा विचार केला तर धंदा बुडतो बुडाला आणि पुण्याचा विचार केला तर वैकुंठाला जाऊन पोहोचतो वर तेव्हा पापाला बाप म्हणायचं आणि पुण्यावर पाणी सोडायचं पण पुण्यात किती वेळा पाणी सोडायचं पुण्य आलं की पाणी सारखं पुण्यात पाणी पुण्यात पाणी पुण्यात पाणी पुण्यात सारखं पुण्यात थांबा आम्ही पाणी सोडतोय ना पाणी नंतर सोडा आधी 2 रुपयाचं गोड देल द्या गोड देल कुठे कुठे गोड देव त्याला गोड 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 तुझे रूप गोड तुझे नाम गोड गोड रे हे गोड हे घ्या बया 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 काय वा तेल एवढं कमी का बरं काय मग आम्ही बॅरल भरून देणार का 2 रुपये बॅरल भरून अरे महागाई काय वाढले काय वाढली शुद्ध गोडा तेल हवा असेल तर 50 रुपये लिटर आणि भेसळ हवा असेल तर 60 सांगा 60 रुपये भेसळ 60 रुपये हो 60 भेसळ पण काय भेसळ एवढं महाग का बरं
माग म्हणजे भेसळ करायला वेळ नाही का लागत चार चार माणसाला भेसळ करायला आणि भेसळ म्हणजे तीन तेल एकत्र करावे लागतात भाई राखेल पेट्रोल डिझेल हे गोडे जेलामध्ये मिक्स करावं लागतं सारखं घोटावं लागतं मग त्याचं होतं थ्री इन वन थ्री थ्री इन वन 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 म्हणजे काय थ्री इन वन माहित नाही एकदम नवीन गिराई दिसते अहो थ्री इन वन म्हणजे जाळायला तळायला आणि चोळायला एकच तेल लागतं तुम्हाला चोळायला पाहिजे काय चोळायला आपल्या दोघा चोळा सांगितलंय खरंच सांगितलं काय शिर्दी काय म्हणते नाही ते समजा कळलं मला पण याला खिळ बिळ ठोकता येतात का खिळ बिळ खिळ बिळ दोन्ही एकच आहे मला ठोकतो उद्या नऊच्या ठोक्याला पाठवून दे बर आणि आता निघा असं खानदान पाहिजे रोक ठोक रोक ठोक अरे खेळ पोटात जातील की काय धर्मा झालं की नाही ठुकून सकाळपासून किती काम झालं हा शावका 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 काय खातोस काय खिळ गिळतोय सकाळपासून काय अर्ध घमेल खिळ संपवलेत यानं अर्ध घमेल ए खिळे किती महाग आहेत माहिती का तुला उद्या सकाळी मला सगळे खिळे पाहिजेत हा ते सुद्धा धुवून धुवून हा काय धर्मा काय करतोयस खिळ ठोकतोय खिळ ठोकतोय अरे मार्किंग कुठं तू ठोकतोय कुठं हा इथे ठोक माझा अंगठा आहे ना तिथं ठोक अंगठ्यावर अरे बघतो काय ठोक लागलं काय कसं काय मालक काय चाललंय बरं चाललंय काय झालं काय झालं सांगतो बस बाबा सांगतो तुझ्या पाय कुठं पाय ही काय पाय ठेव मार्किंग वर इथं काय पाय पडतं काय माझ्या नाही तुझी पाया भरणी करतो अरे पण किती त्रास घेतोस आमच्यासाठी अगं मावशे तुमच्यासाठी नाही ग ह्याच्यासाठी माझ्या दस्तरसाठी त्रास घेतोय मी अगं मावशे माझ्या धर्माला कुठं बी नोकरी लावीन मी त्याची काही बी काळजी करू नकोस अगं मावशे ते पैशाच काय झालं ग कसलं र अगं ते नुसकान भरपाईच पैसे येणार होत एस टी महामंडळाकडून त्याच ग नाही बा नाही बा आलं नाहीत पैसे मला पैशाची गरज होती ग मावशी तेवढी बोरमाळ देतीस अरे तू म्हणतोस ती समज खरं पण ह्याला ट्रॅक्टर चालवता येतो का ट्रॅक्टरच सोडात यो हेलिकॉप्टर सुद्धा चालितो ऐका तुमच्याकडे हेलिकॉप्टर आता मग गरीबाकडे कुठलं आलं हेलिकॉप्टर मग कशाला तोंड वाजून बोलताय पण तू ह्याला ट्रॅक्टर चालवताना बघितलंयस का बघितलंयस का हे घ्या सगळ्या गोष्टी बघायच्या असल्यात काय आता लग्नासाठी आपण मुलगा बघतो त्याला काय उघडा करून बघतो काय मग आपल्याला कसं कळतं की तो चालेल म्हणून अयो ग्रामोफोन चालितो रेडिओ चालितो टेप रेकॉर्ड चालितो हातगाडी बी चालितो आता मिळत नाही म्हणून सोडा नाही देऊ पट्ट्या घर मशीन सुद्धा चालितो अरे पण माझा ट्रॅक्टर नवीन हाय काय ह्यो कुठं जुना आहे ह्यो सुद्धा नवीनच आहे नव्या वस्तूला हात लावतोय जुन्या वस्तूला अजिबात हात लावतो शिवत नाही शिवत नाही जबाबदारी तुझी जर का माझ्या ट्रॅक्टरचा एखादा स्क्रू जरी मोडला तर माझ्या हाड तोडा पहिला दार फोडा आणि ढोल झोडा
कुठे तो इकडे आहे हा तो गेने दिसला कुठे वय कुठे आहे त्या मोठ्या गावताच्या गंजीत तिथे आपलं आहे चला चला हा हा आले लागला असेल एवढं सा आणि दावता एवढं म्हणजे हाड मोडली